मनोज जरांगे पाटलाचं आमरण उपोषण मागे, परंतु साखळी उपोषण सुरूच राहणार, अंतरवाली सराटी येथे केले स्पष्ट. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आता सौम्य केली असून दिनांक 10 फेब्रुवारी 2024 पासून सुरू केलेलं आमरण उपोषण आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता मागे घेतलंय. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी ही भूमिका जाहीर केली आहे. आमरण उपोषण मागं घेतलं असलं तरी देखील साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. शिवाय इथून पुढे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण उपचार घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सगे सोयरीची अंमलबजावणी करूनच घेणार या भूमिकेवर मात्र ठाम असलेले मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. 2 दिवसांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असून अंतरवालीत साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचंही जरांगे पाटील यांनी सर्वांसमोर सांगितलंय. 2 दिवसांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलंय. आज महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एक महत्त्वाचं सांगणं आहे की आपलं 17 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. हे काल आणि रात्री खूप समाजाच्या आग्रहामुळं त्यांचं म्हणणं होतं की आपण आमरण उपोषण स्थगित केलं पाहिजे आणि तुम्ही तंदुरुस्त पाहिजेत की समाजामध्ये काम करण्यासाठी. त्यामुळं आपण आज असा समाजाच्या वतीनं निर्णय घेतो आहे की आमरण उपोषण आपण हे अंतरवालीतलं आज 17व्या दिवशी स्थगित करून याचं रूपांतर आपण साखळी उपोषणात करत आहोत. इथं रोज 4 लोकं साखळी उपोषणाला आजपासून बसणार आहेत लगातार आणि महाराष्ट्रभर सगळे साखळी उपोषणं आणि धरणे आंदोलन सुरू राहतील. मी हे 1-2 दिवस उपचार घेणार आहे, म्हणजे उपोषण आता स्थगित केल्यानंतर याचं रूपांतर आंतरवालीत साखळी उपोषणात झालं आहे. मी 1-2 दिवसच फक्त उपचार घेऊन संचारबंदी लावल्यामुळं मराठा समाजाला इकडं अंतरवालीत येता येत नाही, तर मी संवाद साधण्यासाठी गावागावात महाराष्ट्रात मराठ्यांकडे यायला लागलो आहे. 2-3 दिवसाच्या आत मी लगेच संवाद दौऱ्याचं ज्या गावात येणार आहे त्यांच्याकडे लगेच टाकणार आहे आणि पुढं काय करायचं, पुढची दिशा आंदोलनाची काय हे तुम्हाला भेटून आपण पुन्हा ठरवूया असा आजचा आपण निर्णय घेतलेला आहे. इथल्याच मातामाऊलींच्या अंतरवालीच्या हातानं पाणी घेऊन आपण हे आमरण उपोषण माझं 17व्या दिवसाचं आपण स्थगित करतो आहे आणि याचं रूपांतर अंतरवालीतच साखळी उपोषणात करतो आहे. हे कंटिन्यू सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे आणि साखळी उपोषणसुद्धा सुरू राहणार आहे. फक्त याच्यामध्ये 1-2 दिवस मी उपचार घेतो आणि लगेच दौरा पुढचा टाकून लोकांना संचारबंदीमुळे इकडं येता येत नाही आहे. माझे लोक सायरावायरा झाल्यासारखे झालेत, काय झालं काय नाही मी सुखरूप आहे, मला कुठं नेलेलं नाही काय नाही. कोणीही राज्यात शांततेत आंदोलनं करावं, काही मॅसेज यायला लागलेत की लोकांना मी दिसाय नाही आणि इंटरनेट बंद केलं आहे त्याच्यामुळं एक अफवा पसरायला लागली. माझी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे काही अफवा पसरू देऊ नका, मी एकदम व्यवस्थित आहे. आज तुमच्याच महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या म्हणण्यानुसार मी आमरण उपोषण माझं स्थगित करून याचं रूपांतर साखळी उपोषणात करतो आहे अंतरवालीतच. मी एकदम व्यवस्थित आहे आणि मी उपचार 1-2 दिवसच घेऊन लगेच मी ताबडतोब आपल्या समाजाच्या भेटीला गावागावात येतो आहे आणि समाजा आणि तुम्ही आणि आपण एक विचारानं काय पुढची दिशा ठरवायची हे आपण ठरवूयात. कारण संचारबंदीमुळं तुम्हाला इकडे येता येत नाही तर मीच तुमच्याकडे यायला लागलो आहे. लोकशाहीत मूलभूत अधिकार आहे प्रत्येकाला जाऊन संवाद साधण्याचा, माझा तो अधिकार आहे लोकशाहीने दिलेला, मी तुमच्यापर्यंत येतो आहे. तुम्हाला अधिकार आहे आंदोलन करण्याचा शांततेत, तुम्हीही गावागावात महाराष्ट्रभर साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनं सुरू ठेवू शकता.